नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस आय एकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तारीख आहे 2 मार्च 2022. आयोगामार्फत दोन प्रमुख अपडेट्स आले आहेत. हे अपडेट्स आपण आज चेंडूमध्ये पाहणार आहे. खूप महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत. ओके, दोन्ही पाहू आपण. सर्वातील पहिली अपडेट पाहू, जी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2021 ही 26 फेब्रुवारी 2022 ही पार पाडली. तर त्या संदर्भात सांगितलं की ही जी एक्झाम पार पाडली, या स्पर्धा परीक्षेच्या प्रथम उत्तर तालिकेवरील हरकती केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत. ओके, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पण याच्यामध्ये इतर सूचना आहे की जे दृष्टीहीन विद्यार्थी किंवा दृष्टी विद्यार्थी त्यांना काही सवलत देण्यात आली की संच एमध्ये 77, संच बीमध्ये 52, संच सीमध्ये 22, संच डीमध्ये 13. तर ह्या प्रश्नावर त्यांना सवलत दिली. त्यानंतर हरकती जे नोंदवायचे आहेत तुम्हाला, ह्या 9 मार्च 2022 नोंदवायचे, रात्री 12 वाजेपर्यंतच नोंदवायचे आहेत. आणि याचा महिन्या तुम्हाला 17 नोव्हेंबर 2021 जे प्रसिद्ध पत्रकाल अपडेट आली त्याच पद्धतीने सादर करायचे. ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला सादर करायचे नाही. आणि काय अडचण असल्या टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला कॉल करायचा आहे. ओके, ही पहिली अपडेट आहे. त्यानंतर ही दुसरी अपडेट खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना पेमेंट केल्यानंतर सक्सेसफुलसुद्धा होतं, पण विद्यार्थ्यांचे फॉर्म सबमिट होत नाही. तर यावर आयोगाने महत्त्वपूर्ण सूचना सांगितली त्या ठिकाणी, हे पाहणार आहे. तर विषय परीक्षा शुल्काचा भरणा करताना उमेदवारांनी घ्यायच्या खबरदारी संदर्भात ही अपडेट आहे. MPSC आयोगामार्फत आता सोप्या शब्दांनी ह्या ठिकाणी सांगतो तुम्हाला, ज्यावेळी तुम्ही एखाद्या एक्झामसाठी अप्लाय करता, अप्लाय केल्यानंतर तुम्ही पेमेंटवर येता, पेमेंटवर क्लिक केल्यानंतर ओके जे आकडेवारी टाकायचे, OTP टाकता, OTP टाकल्यानंतर बघा तुम्हाला सक्सेसफुल तात्पुरतो मेसेज येतो आणि एक रेषा दिसते जाताना तुम्हाला. त्यावेळी बरेच विद्यार्थ्यांना वाटतं की पेमेंट सक्सेसफुल झालं आणि ते लॉग आउट करून टाकतात. ओके, पण तसं करायचं नाही. आयोगाची ही बाब निदर्शनात आली, त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना ही संधी वाया गेल्याचे निदर्शनात आले. आयोग काय म्हणतंय, ज्यावेळी तुम्ही पेमेंट करता सक्सेसफुल म्हणून चालू असतं, पेमेंट सक्सेसफुल म्हणून बघा तुम्ही पेमेंट केल्यानंतर ते पूर्ण प्रोसेस होऊन द्या. काही 10 सेकंद घेईन 12 सेकंद घेईन ते पेमेंट जे म्हणतो ना आपण 10 सेकंद घेताना, त्यानंतर लॉग आउट होऊन पुन्हा आपल्या होमपेजवर येतं किंवा जे प्रोफाईल पेज आहे त्या ठिकाणी येतं, त्या ठिकाणी तुम्हाला सक्सेसफुल मेसेज दिसतो. जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत तुम्ही लॉग आउट व्हायचं नाही, ह्या ठिकाणी सांगितलं ती. आणि मेन म्हणजे बघा त्याची प्रिंट काढून ठेवतात तिकडे. आता ह्या ठिकाणी मेन्शन नाही केलं, पण कमीत कमी PDF तरी तुमच्याकडे ती पाहिजे, जेणेकरून उद्या समजा बाय चान्स भविष्यामध्ये काही अडचण आली, आयोग सांगितलं की तुमचा फॉर्म सबमिटच नाही झाला, तर तुमच्याकडे कमीत कमी पेमेंटचं तरी पेमेंट स्लिप असणार आहे त्याची, जेणेकरून तुम्ही आयोगाकडे ईमेल करता आणि त्यामार्फत आयोगाला सांगता की आम्ही जे पेमेंट होतं ते केलं आहे आणि फॉर्मसुद्धा सबमिट केला आहे. ओके, कमीत कमी तुमच्याकडे ती PDF तरी पाहिजे. आणि जे विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने पेमेंट करणार आहे, तर ते सांगितलं की इथं सांगितलं की कोणत्याही कारणामुळे विहित कालावधीत जर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीरित्या करणे शक्य नाही झाले असतं, अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर 2 दिवसापर्यंत परीक्षा शुल्काचा भरणा ऑफलाईन पद्धतीने करण्याकरता चलनाची प्रत घेता येईल. 2 दिवसापर्यंत तुम्हाला ती चलनाची प्रत ती घेता येईल आणि ती 3 तासाच्या आतच तुम्हाला स्टेट बँकेच्या शाखेमध्ये भरायचं आहे. ओके, जर काही सूचना पाहिजे असेल तर आयोगामार्फत एक हे मध्येच बघा वेबसाईटवर सर्वसाधारण सूचनामध्ये सूचना क्रमांक 1.2.6.2 हा क्रमांक आहे, त्याचे अवलोकन करायचे. ओके, फक्त पेमेंट संदर्भात करून बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, या संधी व्हायला झाली आहेत. तुम्ही पाहिजे मध्ये इश्यू होता, तर बऱ्याच विद्यार्थी पेमेंट केलं होतं पण त्यांचे अर्ज त्या ठिकाणी सबमिट होत नव्हता, तर त्या संदर्भात आयोगाने ही सूचना सांगितल्या. ओके, काही जर अडचण आली तर आयोगामार्फत जे टोल फ्री क्रमांक आहे त्यावर तुम्ही कॉल करा, त्यामार्फत तुम्हाला काहीतरी गाईडलाईन किंवा गायडन्स करीन त्या ठिकाणी. ओके, तर मित्रांनो, आयोगामार्फत हे दोन प्रमुख सूचना आल्या. त्यापैकी दुसरी जी सूचना आहे ही परीक्षा शुल्काचं भरण्याकरता उमेदवारांनी घ्यायच्या खबरदारीबाबत, तर ही खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा इफेक्ट पडत असतो. तर मित्रांनो, अपडेट संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांचे धन्यवाद.